तो सोलह साला हो कालपासून नांदेडच्या कैलासवासी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये 24 तासात 24 मृत्यू झाले, त्यापैकी 12 बालरोग होते आणि नंतर आज 6-7 ची वाढ झाली आहे. अशी आता 31 संख्या झालेली आहे. आता आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी चर्चा केली, आम्ही डीन आणि सर्व डॉक्टरांची चर्चा केली. वास्तविक ही दुर्दैवी घटना आहे, असं घडायला नको होतं. परंतु त्याची अनेक जरी कारणं असली तरी आत्ता जे आपल्याकडे जे पेशंट आहेत यापुढे कोण दगावणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, परिस्थिती सामान्य केली पाहिजे आणि यासाठी आवश्यक ते सगळं मनुष्यबळ डॉक्टर्स खाजगी असतील किंवा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स पाठवून आपण एक एक पेशंटची आपण काळजी घेऊ. आज हे जे मृत्यू झालेले आहेत त्यांची प्रत्येक मृत्यूची जो मृत्यू झालेला आहे त्याची चौकशी करून सखोल खरोखरच याच्यामध्ये कुणाचा हलगटीपणा होता का, औषधाचा पुरवठा नव्हता का, याला कारणं काय, याची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही जी समिती नेमलेली आहे त्यासाठी उच्चस्तरीय समिती आणि पुन्हा नेमू, त्याचा अहवाल घेऊ. आणि आपल्या आता बैठकीमध्ये ज्या अडचणी आमच्या लक्षामध्ये आल्या त्या आम्ही तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करू. एक म्हणजे क्लास 4 आणि क्लास 3 इथं नर्सेसची संख्या कमी आहे, त्यानंतर इथं जे हाऊसकीपिंगचं काम आहे ते चांगलं नाही, अस्वच्छ आणि दुर्गंधी आपण बघितलेलीच आहे, अशी अनेक कारणं आहेत. तात्काळ क्लास 3 आणि क्लास 4 ची पदं ही आम्ही तात्काळ भरू. क्लास 3 ची तरी या महिन्याच्या अखेरपर्यंत भरू, क्लास 4 ची जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्याच्यामार्फत भरू आणि या स्वच्छतेसाठी आउटसोर्सिंगसाठी आम्ही निश्चितपणानं आम्ही निर्णय घेऊ. क्लास 1 आणि क्लास 2 ही जी डॉक्टरांची आणि प्रोफेसरांची जी पदं रिक्त आहेत त्याबद्दल कॉन्ट्रॅक्च्युअल करण्यासाठी आपण डीनना अधिकार दिले, त्यांनी तात्काळ ते सुरुवात करावी. आता औषधाचा पुरवठ्याबद्दल आता मग चर्चा झाली, 30% एकूण रक्कम डीनला आपण खर्च करण्यासाठी औषधासाठी आणि इन्स्ट्रुमेंटसाठी परवानगी दिली होती, ती 40% आपण वाढवून दिलं. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाचे पालकमंत्री आता गिरीश महाजनजी इथं आहेत, त्यांनीसुद्धा 10-15 कोटी रुपये या औषधासाठी वगैरे दिलेले आहेत. पैशाचा काहीच इथं अडचण नाही, औषधाची अडचण नाही. मग हे नेमके घडलं कशासाठी त्याची सखोल चौकशी करून यापुढच्या काळात अशा प्रकारची परिस्थिती येणार नाही याची आम्ही निश्चित काळजी घेऊ. आणि आम्हाला फार दुःख झालेलं आहे, ही दुर्दैवी घटना आहे, याची आम्ही निश्चितपणानं कबुली देतो. चौकशी समिती नेमण्यात आली होती, त्रिसदस्यीय चौकशी समितीने काय अहवाल दिलेला आहे आपल्याकडे हिंदी में? आता तो अहवाल आम्ही पाहायचा आहे, तोपर्यंत तुम्ही आमच्या मागे लागला. आम्ही सांगत होतो 10 मिनिटं चला, आम्ही सगळा अभ्यास करतो आणि काय एक एक पेशंटचं सगळं आम्ही नाव कशा कधी तो ॲडमिट झाला त्याची कारणं अनेक आहेत. आज काय मी त्याचं समर्थन करत नाही, त्याची कारणं काय सांगितली जातात ते सांगतायत किंवा सिरियस झालेला पेशंटच सरकारी दवाखान्यात आणला जातो. गेले 4-5 दिवस सुट्ट्या होत्या, खाजगी दवाखाने बंद होते, त्यामुळे इथं पेशंट आले. अपघाताचे पेशंट इथं येतात, नंतर सर्पदंशाचे पेशंट इथं येतात आणि लहान मुलांची व्यवस्था आमची फक्त 6 बेडची आहे, 68 आता लहान मुलं इथं आहेत, कधीकधी 120 पर्यंत ती संख्या जाते. म्हणजे आपल्याला 4 गोष्टी केल्या पाहिजेत, हा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवला पाहिजे. 500 बेडचं हे हॉस्पिटल आहे आणि 800 ते 1000 पेशंट रोज येतात, म्हणजे आजूबाजूला जे सुद्धा दवाखाने आहेत तेसुद्धा जिल्हा रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तेसुद्धा चांगल्या पद्धतीनं करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्याच्यावर जो लोड वाढलेला आहे तो लोड जरी वाढला असला तर तो इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्याची आवश्यकता आहे. आता आम्ही आल्यानंतर आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, की तात्काळ या 8-10 दिवसात त्याचा फरक मला दिसेल.